नाव काय? मीना ससाने. बर, तुम्हाला त्रास काय होता ससाने भाई? पहिल्या म्हणजे असं 2-3 महिने माझ्या अंगावर असं पांढरं जात होतं. हा, मग नंतर पांढरं जायला लागलं तर आमच्या सरांना मी सांगितलं. हा हा. सरांनी मला औषध गोळ्या दिल्या. हा. त्याच्यानंतर काय आरामच पडायला. आराम पडायला मग नंतर नोव्हेंबर पासून मला लाल जायला लागला अंगावरचं. खूप जायला लागलं लाल. बर. लाल जायला लागलं तर मला टेन्शन आलं. हा. म्हणजे माझी पाळी जाऊन 15-16 वर्षी लागते. हा. तर मग लाल जायला लागल्यावर मी सरांना सांगितलं, सर मला असं असं मला त्रास होतो. मग सरांनी मला गोळ्या दिल्या. मग त्याच्यानंतर मी घरी गेले, त्या गोळ्यांनी आराम पडला. आराम पडला मग माझे सून डिलिव्हरी झाले. मग तिथून परत इथं कामावर आले तर परत त्रास व्हायला लागला. मग सर म्हणले की मावशी तुम्ही थोडा दिवस घरी जाऊन आराम करा. म्हणलं ठीक आहे. मग सरांनी मला शिट्टी दिली, तुम्ही दवा खात्यात तिथे गेला तर जा सोनोग्राफी करा. म्हणलं ठीक आहे. मग मी तिथं सोनोग्राफी केली, सरांची चिट्ठी घेऊन वाघोली सोनोग्राफी केल्याच्या नंतर त्यात कळालं. तर त्याला मग आम्ही प्रायव्हेट मध्ये गेलो. कोराणी मला प्रायव्हेट मध्ये नेलं. मग तिथं म्हणजे डायरेक्ट यांची पिशवी काढायची. पिशवी काढायची तर 50,000 लागेल. तर मी म्हणला तर कुठून आणणार आपण, थांब मी ससूनला जाऊ. आपण मी ससूनला गेले. ससूनला गेल्यावर त्यांनी मला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यावर मग म्हणले तुमचं ऑपरेशन करायचंय, थोडस तुकडा घ्यायचा पिशवीचा. बरं. पिशवीचा तुकडा घ्यायचा. मग ऑपरेशन केलं माझं, ते तुकडा काढून घेतला. 8 दिवस मला तिथं ठेवले. ठेवल्याच्या नंतर 8 दिवसांनी रिपोर्ट आला. मग ते परत ते सिटी स्कॅन काय काय त्यांनी केलं. त्याच्यात मग म्हणले पोटात पाणी झाले तुमच्या. बरं. मग ते पाणी बी काढलं त्यांनी. बरं. आणि मग मला म्हणले की तुम्हाला कॅन्सर आहे म्हणले पिशवीला. पिशवीला कॅन्सर आहे म्हणले. तर मग मी म्हणलं तसं असलं तर मग पिशवी काढून टाका, माझं काय वय झालेलं आहे. बरोबर आहे. पण नाही म्हणले पिशवी काढता येणार नाही तुम्हाला, तुम्ही तिथं जा. मग पोरगं म्हणलं आता काय करायचं आहे. म्हणलं चल. मग आम्ही आळंदीला गेलो. बर. आळंदीला तिथे एक किमो घेतला. ते लायटी घेतल्या. ते त्यात लॉकडाऊन पडलं. परत आमची परिस्थिती एवढी नाही सर. कोरांना ते बीचेस कॉलेज मध्ये काम असल्यामुळे पगार कमी. त्याला दोन पोर आहे. तर माझे मिस्टर बसून आहे घरात. तर मी म्हणलं नको बा, आपली उद्या ऐकत नाहीये माझी. मग मी म्हणलं मला सरांकडे पाठवा कामाला. मग सरांचा फोन आला, मावशी तुम्ही सगळा रिपोर्ट घेऊन या इथं आपण बघू. मग मी इथं कामावर आले सरांकडे. तुम्हाला पेशवीचा कॅन्सर सांगितला डॉक्टरांनी. बरं. आता तो कॅन्सर, आता जेव्हा कॅन्सर सांगितलं मग आपण औषध चालू केलं, होमिओपॅथिक औषध चालू केलं. तुम्हाला हे आपण औषध चालू केल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवतो आता? मला आता पहिली जशी होते ना मी एकदम पहिली. हा हा. तसंच मला आता असं वाटतं. कधीतरी आता थकवा येतो. बरं. कंबर दुखते. बरं. पण असं दुसरं ते काहीच नाही. बरं. तुम्हाला परत अंगावर लाल गेलं का? औषध औषध दिल्यापासून पण लाल गेलं अंगावर ना? काहीच नाही गेलं ना? एक मिनिट. कॅन्सर कुठे सांगितला? पिशव्या तोंडला सांगितलं का कॅन्सर आहे? हा. अच्छा. बर. पण आता औषध चालू आपलं वर्ष झालं पूर्णपणे. बरं. एक वर्षभरात तुम्हाला त्रास काहीच नाही आता? काहीच नाही. बरं. आता व्यवस्थित आहे? तहान लागते? भूक लागते? तहान लागते? हा. तुम्ही काम करता आता व्यवस्थित? हा. काय त्रास तुम्हाला आता? काही काहीच नाही. बर. चांगला फरक पडला तुम्हाला. आता तुमचे रिपोर्ट जे होते आधीचे कॅन म्हणजे सोनोग्राफीचे, आता रिपोर्टच्या मध्ये तर तुमची पिशवी नॉर्मलच दाखवली पूर्णपणे, कुठेही कॅन्सरचा काही अंश नाही आहे. हा रिपोर्ट आहे का? रिपोर्ट आणला ना? हा. तुम्ही हा याचं काय नाही. हा. चला, खूप रिपोर्ट चांगला आहे. तुम्ही थोडा खुश आहात का? हा. खूप खुश आहात तुम्ही? मुख्य तुमचा जो कॅन्सर होता तो पिशवीचा होता कॅन्सर तोंडाला, तो आता पूर्णपणे गेलाय.
आणि तुमचा सगळी पिशवी पदार्थ नॉर्मल झाली पूर्णपणे. ओके, कसं आता आईला? आता आईला बरं. काय काय बरं आता आईला? आता पूर्वीपेक्षा खूपच बरी आहे सर. हां हां, तब्येत पण चांगली असते. बर, अरे वा, तब्येत चांगली झाली पूर्वी पेक्षा. आता म्हणजे काय झालं आधी? तब्येत कशी होती? बर, अजून आता बघून बरं वाटत. त्या डॉक्टर काय जाऊन सांगितलं ताईला? ससून मधनं इंद्रायणीचा ऍड्रेस दिला गेला. इंद्रायणीला गेल्यावर आम्ही त्यांनी सांगितलं की 25-27 रेडिएशन आणि 5 केमोथेरपी प्लस केमोथेरपी पूर्ण झाल्यावर 2 रेडिएशन किंमत असे रुपये हल्ला. म्हणजे एक इंजेक्शनची किंमत 75,000 रुपये असे दोन देणे. पण विषय असा झाला की पहिल्या दिवशी गेलो आम्ही रेडिएशनला, त्यांनी फॉर्म वगैरे भरून घेतला सर्व. 5 रेडिएशन झाले आणि शनिवारी केमोथेरपी होता. पण ते आधा केमोथेरपी झाला तर ते त्रास आम्हाला बघून म्हणजे शक्यच नाही झालं तिला बघून. ती रडायला लागली, तिला बघून मला रडायला लागलं. तिला म्हणलं चल असंच पळून जाव आपण, ते म्हणे नको. मग ते आम्ही ते पूर्ण केला आणि मग नंतर गेलोच नाही. मग ते कारण लॉकडाऊन लागलं आणि मग ते जाणं झालं नाही. मग डॉक्टर अगरवाल सरांमुळे मग तुमच्या इथला ऍड्रेस भेटला, तुमच्या इथे ट्रीटमेंट केली. त्यांनी 2-3 महिने एवढा फरक झाला की आता ज्यावेळेस मी 2 महिने आईला बघितलं तर म्हणजे माझाच मला विश्वास नव्हता 2 महिन्यानंतर आईला बघून. 2 महिन्या पहिली मी आईला कशी बघितली होती आणि 2 महिन्यानंतर कशी बघितली. अच्छा अच्छा. आणि ज्यावेळेस मला गेल्या महिन्यात काय आलं की बाबा आता पूर्ण आई बरी झाली, सर ते शब्द ऐकून डोळ्यात पाणी आलं. कारण का आम्ही म्हणजे विचार सोडून दिला होता. आमचं असं ठरलं होत की आता जितके दिवस आई जगल तितके दिवस ठीक आहे चला. आईला काय जर सांगितलं होतं डॉक्टरांनी? त्यांना पिशवीचं कॅन्सर सांगितलं होतं. ससूला जेव्हा ऍडमिट केलं त्यांनी तर त्यांनी ते तुकडा काढून घेतला. ते म्हणले पिशवीचं कॅन्सर. पण आता काय नाही, आता पुष्कळ बरं नाही का? आता एकदम चांगलं व्यवस्थित आता बरं. आता आहे, आता कुठे इन्फेक्शन नाही येतात. शीज फार बेटर. खुश आहात तुम्ही सगळे? हो एकदम. ओके.